निकल रहे हैं मैंगलोर के लिए और अपना 9 बजे का फ्लाइट है एंड सब बैग पैक हो चुका है. लेट्स गो. तो अभी आप देख सकते हैं हम लोग निकल रहे हैं. हमारी कार नीचे आ चुकी है और आप सब देख सकते हैं हम लोग का लगेज सब पैक हुआ है. चलिए मैंगलोर. अभी हम एयरपोर्ट आ चुके हैं कार से एंड अभी हम चेक इन करेंगे. चेक इन. Now we are done with our security check and now we'll be heading to our lounge. Are you excited to go to Mangalore? Yes. We are going to find our lounge, travel club lounge. We're going there for the first time. So see you there. तो अभी हम आ चुके हैं लॉयल्टी लाउंज जो T2 डोमेस्टिक टर्मिनल पे है. आप देख सकती है ये बहुत बढ़िया है. यहाँ पे बार है, वहाँ पे खाने के लिए जगह, बहुत सारी सीटिंग अरेंजमेंट्स. चलिए सो वी आर इनसाइड द लॉयल्टी लाउंज इन T2 टर्मिनल डोमेस्टिक. वैरायटी ऑफ फूड. तो अभी हम बोर्ड कर रहे हैं हमारी फ्लाइट के लिए जो मैंगलोर जाने वाली है. Any personal belongings. Do remain seated until the aircraft comes to a complete stop and the seatbelt sign is switched off. Please open the overhead bins carefully. Thank you for flying with Indigo. See you next time. तो अभी हम मैंगलोर एयरपोर्ट पे लैंड हो चुके हैं. एंड आप देख सकते हैं यहाँ का मौसम बहुत अच्छा है, एकदम क्लियर है. हमारा लैंडिंग एकदम सुरक्षित हुआ. चलो तो ये है मैंगलोर एयरपोर्ट. तो अभी हम लगेज कलेक्ट करेंगे.
So we just got all our luggage. Now we'll be heading to our hotel. तो अभी हम मैंगलोर एयरपोर्ट से बाहर निकल रहे हैं और यहाँ हमारी बस खड़ी है जो हमें होटल लेके जाएगी। आप देख सकते हैं मैंगलोर एयरपोर्ट का अराइवल्स। साधारण 11:30 पर्यंत आपण हॉटेलला पोहोचू, थोडं चेक इन करू, 11:30 ते 1:30 थोडा आराम होईल, तास दीड तास मग लंचला येऊ, लंच करून मग साईट सिंगला बाहेर पडू। साधारण 3 वाजताच्या दरम्यान आपण बाहेर पडूया, 3 ते 3:15 दरम्यान। पहिलं आपण जाऊ मंगलादेवीला, मंगलादेवीवरून गुरुपुरा नदी क्रॉस करून पलीकडे तंदुरुबावी बीच आहे, बीचला जाऊ, बीचवरती चहा कॉफी नारळ पाणी भेळ काय हवं असेल तसं ऍज पर चॉईस घेता येऊ शकेल। आणि मी आहे तिकडे, आकडे आकडा फक्त मला सांगा आणि काय हवं असेल ते तिकडे बीचवरती एन्जॉय करा फक्त। आणि तिथून मग जाऊ आपण ते संध्याकाळी गोकर्ण नाथेश्वर मंदिरला। गोकर्णनाथेश्वर आपल्याकडे मुंबईकरांसाठी म्हणून एक कंपॅरिझन सांगायची झाली तर आपलं संन्यास आश्रम कसं आहे त्याच्यापेक्षा साधारण तिप्पट चौपट कॅम्पस आहे मोठा, आणि संध्याकाळच्या वेळेला लाईटिंग वगैरे असतं तिथे छान, तासभर तास दीड तास कधी कधी असाच निघून जातो सगळे हे बघण्यामध्ये, तिथले छोटी छोटी मंदिरं आणि सगळे कॅम्पस बघायला। साधारण 7:30-8 वाजेपर्यंत परत हॉटेलला येऊ, डिनर ओव्हरनाईट हॉल्ट, आमचा दिवस थोडा रिलॅक्सिंग आहे। उद्यापासूनचं जे शेड्यूल असेल ते आपलं साधारण एक जनरल वन लाईनर सांगायचं झालं तर सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट करून बाहेर, रात्री 8 वाजता सगळं साईट सीन करून नवीन हॉटेलमध्ये चेक इन। दुपार दररोज नवीन हॉटेल आहे कारण टोटल आपल्याला 700 किलोमीटरचा किनारा आहे ओव्हरऑल। मँगलोरपासून कारवारपर्यंत जायचं म्हटलं तर सगळा टप्पाटप्पा बघत बघत जायला, आपला एक मुक्काम बीच साईडला एक मुक्काम जंगलात, एक मुक्काम बीच साईडला एक मुक्काम जंगलात असा आहे। तो त्याचं एक आयडिया येण्यासाठी सांगायचं झालं तर महाराष्ट्राचा कोस्टल एरिया आपण जो आपण म्हणतो साधारण मुंबईपासून सावंतवाडी मालवण मालवण तारकर्लीपर्यंत, तर तुम्ही असा अंदाज देऊ शकता विचार करायला की आपली आयटनरी कशी असणार आहे की एक मुक्काम अलिबागच्या किनाऱ्यावरती, तर दुसरा मुक्काम कोलाडमध्ये, तिसरा मुक्काम असेल तर दिव्यागर हरिहरेश्वरला, तर चौथा मुक्काम चिपळूणमध्ये महाडमध्ये किंवा ज्याच्यामध्ये, तर अजून एक मुक्काम असेल आपला गुहागर जवळ, तर पुढचा मुक्काम असेल चिपळूणमध्ये किंवा देवरूखमध्ये, आणि मग परत रत्नागिरी गणपतीपुळे रूट परत बाहेर राजापूरमध्ये असा जो आहे असा आपला रूट असणार आहे। सो अभी हम पहुंच चुके हैं हमारे होटल, होटल जिंजर, चेक इन करेंगे हम लोग अंदर। Now we've come inside our hotel and we are checking in to our rooms. They are allocating rooms to us since we came few hours early to the hotel. The rooms weren't ready. They'll be ready in some time. We'll be resting for some time in our rooms and then we'll be heading out for sightseeing. तो अभी हम रूम में चेक इन कर रहे हैं और आप रूम देख सकते हैं कितना बढ़िया है। मैं कार्ड डाल रहा हूँ और लाइट्स ऑन हो गए। देखिए ये हम लोग का रूम, अच्छी विंडो दी गई है और ये हम लोग का स्टडी टेबल, फुल साइज बेड। अब मेरा भाई अंदर आएगा। काफी बढ़िया रूम दिया गया है।
Now we are having lunch at Ginger Hotel, the same hotel where we checked in Bangalore. You can see the soup. These are the dishes which we're going to be trying. Bye.